अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेचे नगरसेवक तसेच आदिवासी समाज बांधवांसह इतर समाज बांधव उपस्थित होते। क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा की जय। क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा की जय। जल जमीनचा जन आंदोलन चालवणारे बिरसा मुंडा की जय। जामनेर तालुक्यातील नगरपालिका चौक येथे आलेलो आहेत आदिवासी समाजाचे बिरसा मुंडा यांची आज जयंती। व याच जयंतीनिमित्त संपूर्ण आदिवासी बांधव एकत्र येऊन यांनी आज त्यांचे इथे पूजन केलेले। तर याबाबतची अधिक माहिती त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज या ठिकाणी जामनेर तालुका आदिवासी समन्वय कमिटीच्या वतीने आयोजित केला आहे। मी या ठिकाणी सर्वप्रथमतः आपल्या राज्याचे लाडके नेते माननीय ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊ यांच्या वतीने व जामनेर नगरीच्या लोकप्रिय अशा नगराध्यक्षा सौ साधनाताईंच्या आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांना आपल्या साऱ्या जनतेला आपल्या बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्तानं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर दरवर्षी आपण या ठिकाणी आपल्या जामनेर तालुका आदिवासी समन्वय समितीच्या वतीने बिरसा मुंडांची जयंती या ठिकाणी मनवली जाते। सारा समाज या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं एकत्र येतो। खरं तर क्रांतिवीर बिरसा मुंडांचं कार्य फार मोठं आहे। त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात नेण्यासाठी फार मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं। त्यांचा जन्म हा झारखंड राज्यामध्ये झाला, रांची जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला। खरं तर परिस्थिती अतिशय गरिबीची होती, परंतु शिक्षणाची गोडी होती। त्यांनी इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि आपलं एक उच्च शिक्षण घेतल्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं। खरं तर त्या कालावधीमध्ये ब्रिटिशांकडनं संपूर्ण भारताच्या जनतेवरती अत्याचार अन्याय त्या ठिकाणी होत होता। त्याच पद्धतीचं आदिवासी बांधवांचा जो आपल्या वनांवरती जंगलांवरती जो हक्क होता तो हक्क हिरून घेण्याचं काम एका कायद्याने केलं। तो हक्क हिरून घेणारा कायदा ब्रिटिशांनी केला आणि मग त्यावेळेला प्रचंड असंतोष या ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध त्या ठिकाणी झाला। त्याचं नेतृत्व क्रांतिवीर बिरसा मुंडांनी केलं आणि पुन्हा एकदा अधिकार मिळवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केले। नंतर दुष्काळ त्या ठिकाणी निर्माण झाला, त्या दुष्काळ कालावधीमध्ये सुद्धा फार मोठी सेवा, फार मोठं कार्य बिरसा मुंडा यांनी केलं। निश्चितपणे त्यांचं कार्य आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे। पुनश्च मी आपल्या क्रांतिवीर बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो, थांबतो। आणि आपल्या जामनेर नगरीचे उपनगराध्यक्ष माननीय महेंद्र भाऊ, आपल्या जामनेर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी माननीय जितूभाऊ यांच्या वतीने आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मनापासून आपल्या क्रांतिवीर बिरसा मुंडाच्या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, नमस्कार। जय आदिवासी, जय मूलनिवासी। आज आपल्या जामनेर शहरामध्ये भगवान बिरसा मुंडा जे आदिवासी जननायक आहेत यांची आज जयंती जामनेरमध्ये आपण साजरी करत आहोत। तर जामनेर तालुक्यातील व सर्व देशवासियांना आम्ही आदिवासी एकता परिषद व सर्व समन्वय समिती यांच्यामार्फत जयंतीच्या शुभेच्छा देतो। महादंडनायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 साली उलिहातू गावामध्ये सुगमा मुंडा यांच्या घरी झाला। यांनी शिक्षण घेऊन इंग्रजांच्या अगोदर नोकरी केली। त्यांच्यासोबत राहून त्यांनी असं जाणवलं की ह्या देशातील मूळ निवासी लोकांवर अन्याय अत्याचार जर का हे लोक करत असतील तर आम्ही यांच्यासोबत राहून का नोकरी करावी। तेव्हा त्यांनी जल जंगल जमीनचं आंदोलन केलं व देशवासियांना जल जंगल जमीन कशी परत मिळवता येईल याच्यासाठी वयाच्या 25व्या वर्षी त्यांना शहीद त्या ठिकाणी ते झाले। म्हणजे देशातील युवा 25व्या वर्षी दारू पिऊन सट्टापत्ता खेळून त्याचं शरीर उद्ध्वस्त करतो, पण त्या काळी आमचे बिरसा मुंडा यांनी देशाच्या हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारलं आणि इंग्रजांना भारत छोडो या आंदोलनातून सहभाग करून आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा
भगवान क्रांती सूर्यबीर समुंडाचं सुद्धा योगदान आहे। पुनश मी देशवासियांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो, एवढंच बोलतो, थांबतो, आपकी जय, जय आदिवासी। त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असून बिरसा मुंडांचे संपूर्ण जीवन कार्य त्यांनी आपण सांगितलेले, त्याचबरोबर बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक असा किताब देखील देण्यात आला होता त्यांना। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।